दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। मुलगा म्हणून जन्माला आलेल्या आनंद नावाच्या मुलाने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली आहे। लिंग परिवर्तन केलेल्या आनंद उर्फ राजराजेश्वरी आपलं मत स्पष्ट करीत म्हणाली की आपण दुसऱ्याच्या शरीरात जन्म घेतल्याची वेदना मला कळायला लागली। त्या वयापासून मी सोसत होते। हे पुरुषी शरीर आपले नाही याची जाणीव बालवयातच झाली होती। माझे मुलींसारखे वागणे घरीदारी सर्वांना खटकत होते, पण समजून कुणीच घेत नव्हते। अखेर घर सोडले आणि धर्मस्थळांचा आधार घेतला। सज्ञान झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी सानिध्यात आले असंही ती म्हणाली। बघूयात लिंग परिवर्तित झालेल्या राजराजेश्वराची कहाणी। सावंगी मेघे रुग्णालयात योग्य उपचार मिळाले आणि एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली। मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळ रूपात आले आहे। याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, हे जाहीर उद्गार आहेत। लिंगबद्दल शस्त्रक्रियेने आनंदची राजराजेश्वरी झालेल्या तरुणीने पत्रकार परिषदेत केली आहे। लिंग परिवर्तन घडविणाऱ्या वजायनोप्लास्टी म्हणजे सेक्स रिअसाइनमेंट शस्त्रक्रिया भारतात केवळ 51 सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होत असून मध्य भारतातील ही कदाचित पहिली शस्त्रक्रिया असावी, असे शल्यचिकित्सक डॉक्टर यशवंत लामतुरे यांनी यावेळी सांगितले। आनंदची राजराजेश्वरी होण्याची ही प्रक्रिया पुढील 6 महिने सुरू राहणार असून येत्या काळात योग्य पद्धतीने हार्मोन्स वाढवणे, चेहऱ्याची जडणघडण करणे, आवाज बदल घडविणे, स्तनांना आकार देणे, स्त्रीलिंग निर्मिती करणे आदी बाबतच्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहेत, असेही डॉक्टर लामतुरे यांनी सांगितले। त्यांनी राजराजेश्वरीच्या धाडसाचे यावेळी कौतुक केले। एकच सांगणं आहे, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, आत्महत्या करू नका, आपल्या आईवडिलांशी शेअर करा। बघा, जेव्हा आईवडील स्वीकार करतात तर समाजाला स्वीकार करावाच लागतो। मेन तर त्याच्या घरात त्याच्या आईवडिलांनी मजाक उडवावं नाही त्या गोष्टीचा, किंवा त्याची मजाक नाही करावं। ती सिरियसली घेतली पाहिजे ती गोष्ट, आणि सिरियसली घेऊन त्याच्या मनानुसार केलं पाहिजे जे त्याला वाटते। ज्या शरीरात तो राहणं चाहते ते त्याच्या आईवडिलांनी निर्णय केला पाहिजे त्याच्या। बस माझं हेच म्हणणं आहे की खूप डिप्रेशनमधून निघावं लागते मॅडम, याच्यातनं एवढ्या डिप्रेशनमधून निघावं लागते की माझं मलाच माहीत, आणि खूप हिम्मत करून समोर यावं लागते। मेन तर आपल्या घरचेच लोक राहतात, घरचे काही आजूबाजूचे काही नातेवाईक आणि समाज, त्याच्यानंतर समाज येतो। माझं असं म्हणणं आहे की आईवडिलांना जर स्वीकार केलं तर सर्व स्वीकार करतात। बस माझं हेच म्हणणं आहे। महाराष्ट्र TV 24 करिता सतीश काळे, वर्धा। रोकडे ज्वेलर्स नागपूर का गहना, आपके जीवन के खूबसूरत पलों को गहनों से सजाने के लिए रोकड़े ज्वेलर्स हमेशा आपके साथ, विश्वास की एक अटूट परंपरा। रोकड़े ज्वेलर्स बड़कस चौक महाल नागपुर।